म्हणजे हळदीची पब्लिसिटीसाठी एखाद्या देशातील मोठ्या नेत्याविषयी अशी पोस्ट करणं योग्य आहे का, आणि त्या पोस्टविषयी आपण काय तक्रार दाखल केली आहे? आता खरं सांगायचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले आदरणीय पवार साहेब यांच्याबद्दल केतकी चितळे यांनी अतिशय घाणेरडं स्टेटमेंट पाठवलेलं आहे. तर सांस्कृतिक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बाबा पाटील, मंगेश मोरे आणि आमचे पदाधिकारी सर्व आम्ही या ठिकाणी आज FIR नोंदवलेली आहे आणि आम्ही त्याच ऑफिसमध्ये आहे. तेव्हा त्या ती चितळे या बाईच्या मानसिकता बिघडलेली आहे आणि तिला कुठल्या तरी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पाहिजे. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सांस्कृतिक विभागातले महिला पुरुष सगळेजण मिळून, बाबा पाटील, आम्ही मिळून आमची वर्गणी काढून तिला ॲडमिट करायला आम्ही तयार आहोत. तेव्हा तिने तयार राहावं. तेव्हा असं मोठ्या नेत्याबद्दल जर बोलून तिचं नाव मोठं होत असेल तर याला काय अर्थ नाही आहे. कुणी उठावं आणि आदरणीय पवारसाहेब यांच्यावरती टीका करावी. ते एवढे छोटे नाही आहेत, खूप मोठे नेते. आज शेतकऱ्याचा बुलंद आवाज म्हणजे आदरणीय पवारसाहेब आहेत. आणि ह्या बाईला खरंच आम्ही आज मागणी केलेली आहे की तिला अटक व्हावी आणि तिला हॉस्पिटलमध्ये, वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये तिला भरती करावं. आता ह्या 2 वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये तिला काही काम मिळालेले नाही म्हणून ती प्रसिद्धीसाठी आज आमच्या आदरणीय पवारसाहेब नेत्यांचं नाव घेऊन ती मोठं व्हायला बघती. पण हे चुकीचं आहे, हे फार चुकीचं आहे. तिने जे केलं आहे ना ते तिला कुठंच माफ होणार नाही. महाराष्ट्रामध्ये ती कुठेही जाऊ द्या, तिला त्रास होणार ह्या गोष्टीचा. आम्ही तर आत्ता साहेबांना सांगितलंय, हाके साहेबांना आम्ही सांगितलंय की तिला अटकच व्हायला पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे तिला अटक व्हायला पाहिजे. आणि ठिकठिकाण्याहून आज लोक मागणी करतायत, कंप्लेंट देत आहेत तिच्या नावची. आणि तिला वाटतंय की तिचं नाव झालं, पण हे चांगलं नाही.